विद्यार्थी मित्रांनो, कंबाईंड पूर्व टेस्ट सिरीज यामध्ये तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. ठीक आहे, आपण या कंबाईंड पूर्व टेस्ट सिरीजमध्ये आज आपण टेस्ट क्रमांक 18 पाहणार आहोत. जे कोणी विद्यार्थ्यांनी अगोदरचे लेक्चर बघितले नसतील तर तुम्हाला सेपरेट प्लेलिस्ट केली आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी 17 झालेल्या लेक्चरच्या लिंक तिथं पोस्ट केलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, एमपीएससीच्या धर्तव्यावर आपण प्रश्नांचा समावेश केला आहे आणि असणारी एक महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे. आजचा जो भाग असेल तर आज आपण टोटली पॉलिटी या घटकाला फोकस करतोय आणि त्याच्यावर असणारे 26 प्रश्न आपण आजच्या या सिरीजमध्ये बघणार. ठीक आहे, आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपल्या लेक्चरचा आजचा पहिला प्रश्न आहे, प्रश्न बघा आणि मग त्यानुसार तुम्ही उत्तर देऊ शकता. महाराष्ट्र विधान परिषद --मध्ये अस्तित्वात आली का? बरं, असा प्रश्न घेतलाय कारण विधान परिषदेच्या निवडणुका विधान परिषद अलीकडच्या काळामध्ये ना खूप चर्चेमध्ये होत्या. जसं शिक्षक मतदारसंघ असेल किंवा पदवीधर मतदारसंघ यांच्यासाठी झालेल्या इलेक्शन्स होत्या, तो मागच्या 1-2 वर्षामध्ये काळ चर्चेमध्ये होता. तर महाराष्ट्र विधान परिषद केव्हा अस्तित्वात आली असं विचारले. तुम्हाला ऑप्शन दिले 1937, 1947, 1956 आणि 1960. ठीक आहे, तर याचा करेक्ट आन्सर काय असेल? तर तुम्ही विचार जर थोडासा नीट केला तर तुम्हाला लक्षात येईल महाराष्ट्र विधान परिषद ही कधी स्थापन झाली होती, तर याचं करेक्ट आन्सर आहे 1937. ओके, मुंबई प्रांत असताना, म्हणजे मुंबई प्रांत असताना या महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना झाली होती आणि या महाराष्ट्र विधान परिषदेचं पहिली बैठक पुण्यामध्ये झाली होती. पहिली बैठक कुठं कधी झाली होती, कुठं झाली होती? तर पहिली बैठक पुणे या ठिकाणी पार पडली होती. केव्हा पार पडली होती? 20 जुलै 1937. 20 जुलै 1937 पुण्याला पहिली बैठक पार पडली होती. आता स्वातंत्र्यपूर्व काळ बघा, म्हणजे 1939 ते 1946 हा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये ही जी विधान परिषद होती आपली, तर ही निलंबित ठेवण्यात आली होती. काय झाली होती? निलंबित ठेवण्यात आलेली होती. मग प्रश्न असा विचारला, महाराष्ट्र विधान परिषदेचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा झाला? सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा झाला? तुम्हाला मुद्दामून असं विचारलं. सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष. 50 वर्ष कधी कम्प्लीट झाले? 1987. म्हणजे 1987 सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आलेला होता. करेक्ट लक्षात राहू द्या, महाराष्ट्र विधान परिषद. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी आपलं जे तुम्ही जर ॲप डाउनलोड केलं नसेल तर प्ले स्टोअरवर एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार नावानं आपलं स्वतःचं अँड्रॉइड ॲप आहे, त्या ॲपवर तुम्ही जॉईन करा, डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस आहेत. या स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे कोर्सेस त्या ठिकाणी पाहू शकता कमी रिझनेबल प्राईजमध्ये. सध्या करंट अफेअरचा कोर्स आहे, पण खूपच कमी किमतीमध्ये आपण तो अवेलेबल केला आहे तुमच्यासाठी. बऱ्याचशा टेस्ट सिरीज आहेत आणि इतर घटक आहे, तर नक्की डाउनलोड करा आपलं हे जे प्ले स्टोअरवरनं हे ॲप. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला, तो म्हणजे तुम्हाला खाली काही 3 विधानं दिली आणि असं म्हटलंय कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. आणि या ॲपचे जे लिंक आहे त्या तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक अवेलेबल करून देतो. ठीक आहे, पहिलं विधान आहे राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा अविभाज्य भाग आहे. आता राज्यपाल राज्य विधिमंडळाचा अविभाज्य भाग असणारच आहे डेफिनेटली. दुसरं विधान आहे राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार राज्यपालांना प्राप्त होतात. आता पॉईंट थोडासा विचार करून बघा, राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार राज्यपालांना प्राप्त होतात का? तर नाही. लक्षात घ्या, याचं उत्तर आहे नाही. राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार राज्यपालांना प्राप्त होत नाहीत. आता कसं आहे, राज्यपाल बघा, राज्यपालांना कार्यकालाची, आता मी तुम्हाला असं म्हटलं, राज्यपालांना कार्यकालाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे का? राज्यपालांना कार्यकालाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे का? तुमचं उत्तर काय असणार आहे? नाही. कार्यकालाची सुरक्षा त्यांना प्रदान करण्यात आलेलीच नाही आहे. आता जनरली कसं असतं तर ते 5 वर्षासाठी असतं. जनरली आपण काय म्हणतो, त्यांची नेमणूक 5 वर्षासाठी होते. ओके, पण राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करतात. पद कसं धारण करतात राज्यपाल? राष्ट्रपतींच्या मर्जीनं. म्हणजे राष्ट्रपती काय करतील, त्यांना केव्हाही पदावरनं दूर करू शकतील. बरोबर, राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरनं दूर करू शकतील. ओके, हा पॉईंट इथं लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला राज्यपालांच्या बाबतीमध्ये पहिला विधान लक्षात घ्या, विधिमंडळाचे विशेष अधिकार राज्यपालांना प्राप्त होत नाहीत, राज्यपालांना कार्यकालाची सुरक्षा प्रदान करण्यात आली नाही, 5 वर्षासाठी जनरली ते असतात, परंतु राष्ट्रपतींच्या मर्जीनं पद धारण करतात, आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनं जर पद धारण करतील तर राष्ट्रपती त्यांना केव्हाही पदावरनं दूर करू शकतात. हे इथं या राज्यपालाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या. राज्यपालांना कार्यकाळाची सुरक्षा प्रदान करण्यात आली नाही, डेफिनेटली बरोबर आहे. याचा अर्थ 1 आणि 3 बरोबर आहे, दुसरं विधान चुकीच असल्यामुळं पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. लक्ष देतो एका मुद्दा, या थोडंसं लक्ष द्या. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न असा आहे आपला, खालील विधानामधून अयोग्य पर्याय निवडा. खालील विधानामधून अयोग्य पर्याय,
राज्य विधानसभेला विधान परिषद निर्माण करणं किंवा नष्ट करणं याबाबतचा ठराव साध्या बहुमतानं पास करून संसदेकडे पाठवावा लागतो. समजा एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण करायची आहे किंवा विधान परिषद नष्ट करायची आहे असा ठराव. आता आंध्र प्रदेश विधान परिषदेचा मुद्दा चर्चेत आहे किंवा इतर राज्यांचा पण चर्चेत आहे. ठीक आहे, एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषद निर्माण करायची असेल तर पहिली प्रोसेस काय आहे, तर ती राज्याची जी विधानसभा आहे ना, तर त्या विधानसभेनं ठराव करावा लागतो. ओके, म्हणजे समजा आपण फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया उत्तर प्रदेश घ्या. ठीक आहे, उत्तर प्रदेश. आता उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषद नाही असं गृहित धरा. ठीक आहे, मग उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषद निर्माण करायची आहे, बरोबर. मग उत्तर प्रदेश काय करेल, तर उत्तर प्रदेशची विधानसभा असं गृहित धरेल की आपल्याला अशा प्रकारचा विधान परिषद निर्माण करायची आहे, तर ती विधानसभा एक ठराव मांडेल. पण तो ठराव विधानसभेनं मांडल्यानंतर तो कसा पास करावा लागतो, तर तो ठराव साध्या बहुमतानं नाही, तो ठराव कसा पास करावा लागतो, विशेष बहुमतानं पास करावा लागतो. म्हणजे विधान परिषदे विधानसभेनं जो ठराव मांडला आहे तर तो विशेष बहुमतानं पास करायचा, तो पास करून संसदेकडे पाठवायचा, आणि जर तो ठराव संसदेकडे आला तर संसदेनं काय करायचं, तर तो ठराव साध्या बहुमतानं जर त्यांनी मंजूर केला, संसदेनं तो ठराव जर साध्या बहुमतानं मंजूर केला तर काय होतं, तर त्या राज्यामध्ये विधान परिषद निर्माण केली जाऊ शकते किंवा नष्ट केली जाऊ शकते. आता यामध्ये तुम्हाला पहिलं विधान बघा आणि मग याच्यावरनं तुमचा जो मुद्दा आहे तो तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला म्हटले अयोग्य कोणतं, बरोबर. राज्य विधानसभा व राज्य विधानसभेला विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे याबाबतचा ठराव साध्या बहुमतानं पास करून संसदेकडे पाठवावा लागतो. इथं साधे बहुमत आहे का, नाही. तुम्हाला काय पाहिजे होतं, विशेष बहुमत पाहिजे होतं. याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला जे म्हटले साध्या बहुमतानं, तर इथं तुमचं विधान पाहिजे होतं विशेष बहुमतानं. काय पाहिजे होतं, विशेष बहुमतानं. म्हणजे राज्य विधानसभेला विधान परिषद निर्माण करणे किंवा नष्ट करणे याबाबतचा ठराव विशेष बहुमतानं पास करून संसदेकडे काय करावा लागतो, पाठवावा लागतो. ठीक आहे, संसदेनं विशेष बहुमतानं हा ठराव संमत केल्यास, समजा संसदेनं विशेष बहुमतानं ठराव संमत केल्यास विधान परिषद निर्माण किंवा नष्ट होऊ शकते. संसदेनं कसा करावा लागतो, साध्या बहुमतानं, विशेष बहुमत नाही. याचा अर्थ हे सुद्धा विधान इथं चुकीचं आहे. इथं विशेषच्या ऐवजी काय पाहिजे होतं, साधे बहुमत असं पाहिजे होतं. मग तुमचं काय ठरलं असतं, दोन्ही विधानं तुमची या ठिकाणी बरोबर ठरली असती. याच्यामुळं पहिलं आणि दुसरं चुकीचं आहे. राज्य विधानसभेचा जो निर्णय आहे संसदेवर बंधनकारक असतो का, नाही, नाही. ओके, हे बरोबर आहे. म्हणजे आता समजा विधानसभेनं म्हटलं की आम्हाला विधान परिषद नष्ट करायची किंवा निर्माण करायचे आणि हा ठराव पाठवला संसदेकडे, संसदेकडे बंधनकारक नाही आहे, संसदेला वाटलं याच्यावर आम्हाला काहीच कृती करायची नाही, संसद काहीच करणार नाही, म्हणजे त्याला मंजुरीच देणार नाही, तसंच पडून देणार, तर या ठिकाणी ह्या विधानसभेनं जर पाठवला ठराव तर संसदेवर बंधनकारक नसतो. याच्यामुळं इथं पहिलं आणि दुसरं विधान चुकीचं आहे हे तुमच्या लक्षात येईल आणि तिसरं विधान तुमचं बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक दोन, फक्त एक आणि दोन हेच तुमचं काय असणार आहे, या ठिकाणी करेक्ट असणार आहे. क्लिअर होतोय पॉईंट? ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 167 मध्ये येतात. तुम्हाला पहिल्यांदा कळायला हवं की 167 किंवा तुम्ही इकडे बघा कलम 78 आणि कलम 167. कलम 78 सांगतं पंतप्रधानांचं कर्तव्य, आपले जे पंतप्रधान असतात त्यांचं कर्तव्य काय हे स्पष्ट करतं. आणि कलम 167 काय स्पष्ट करतं, तर आपले जे चीफ मिनिस्टर असतात मुख्यमंत्री त्यांचं कर्तव्य स्पष्ट करतं. मग आता तुम्हाला या असा जेव्हा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या या कलमामध्ये आहेत, ठीक आहे, जेव्हा 167 म्हटलं ना कर्तव्य कुठं आहे, बघा कर्तव्य कुठं आहे, मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असेल. म्हणजे हे दोन डेफिनेटली आहे, जर तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरली, तुम्ही बाकी काहीच बघितलं नाही, वाचलं सुद्धा नाही, फक्त इलिमिनेशन मेथड वापरली, दोन या दोन ठिकाणी, म्हणजे हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, याचा अर्थ एक दोन किंवा नुसतं दोन, म्हणजे तीन सुद्धा गेला. ठीक आहे, आता पहिलं विधान बघा, मुख्यमंत्री राज्यपालाकडनं नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले, डेफिनेटली येणार नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य एवढाच घटक बघायचा 167 विचारलं तर. म्हणजे राज्याच्या प्रशासनासंबंधी जर मंत्री परिषदेचे जे सर्व निर्णय राज्यपालाला कळवणं मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य असेल. पॉईंट काय, कलम 78 म्हटलं की पंतप्रधान कर्तव्य, 167 म्हटलं की चीफ मिनिस्टरचं कर्तव्य, हा पॉईंट इथं लक्षात घ्या. क्लिअर आहे? ठीक आहे,
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येत नाही असं कोणत्या राज्यघटनेच्या कलमामध्ये सांगितलं. ठीक आहे, तर हे सिम्पलचा प्रश्न आहे. हा प्रश्न ना बऱ्याच वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये ना रिपीट होतो. तर 163(3) सांगितलंय की मंत्र्यांनी राज्यपालाला दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला पुढे खाली काही राज्य दिलीत आणि म्हटलंय राज्य विधानसभेच्या ज्या सदस्य आहेत या सदस्यांचा उतरता क्रम लावा. म्हणजे विधानसभेच्या सदस्यामध्ये विधानसभेचे सर्वाधिक सदस्य कुठं पाहायला मिळतील? आता सगळीकडे उत्तर प्रदेश आहे, डेफिनेटली यूपी आहे, कारण यूपी मधली संख्या आहे 403. ओके, यूपी मधली 403 आहे. सध्या चर्चेतला असा प्रश्न का विचारला जाईल, कारण एक तर पश्चिम बंगालच्या इलेक्शन झाल्या रिसेंटली, बिहारच्या झाल्या, महाराष्ट्राच्या 2019 तो चर्चेतला मुद्दा होता, आणि येणाऱ्या काळामध्ये उत्तर प्रदेशचे आहेत, म्हणजे एका वर्षामध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळं विधानसभेच्या सदस्य संख्या माहीत असू द्या. आता उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक सदस्य संख्या 403, पण त्याच्यानंतर चर्चेतला घटक होता तो म्हणजे आपलं वेस्ट बंगाल किंवा पश्चिम बंगाल, कारण पश्चिम बंगालमधली सदस्य संख्या किती आहे? 294, लक्षात राहू द्या. महाराष्ट्र ॲज युजल तुम्हाला माहीत असेल 288 आणि बिहार 243. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जर बघितलं हे चार राज्य महत्त्वाचे आहेत, म्हणून त्याच्यावरच आपला प्रश्न आहे. आता तुम्ही याचं लॉजिकली बघा, यूपी एक नंबर कुठं आहे? इथं आहे, इथं सगळीकडे आहे. ठीक आहे, दोन नंबरला पश्चिम बंगाल कुठं आहे? दोन नंबरला पश्चिम बंगाल या ठिकाणी. तीन नंबरला महाराष्ट्र येतोय का? येतोय. चार नंबरला बिहार येतोय. याचा अर्थ पर्याय क्रमांक तिसरं तुमचं करेक्ट आहे. उत्तरता क्रम विचारलं ना, म्हणजे सर्वाधिक जास्त परत कमी 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 असं तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, पूर्वी भारताचा भाग नसलेली, म्हणजे पूर्वी भारताचा भागच नव्हतं परंतु नव्यानं भारतीय राज्यक्षेत्राचा भूभाग बनवू इच्छिणारे एखादे क्षेत्र, म्हणजे भारतीय राज्यक्षेत्राचा एखादा भूभाग बनवायचा आहे असे एखादे क्षेत्र भारतीय राज्यघटनेचा भाग बनवण्यासाठी पुढील कोणत्या कलमातील तरतुदींचा आधार घ्यावा लागेल. आता इथं दोन घटक आहेत, तुम्हाला कलम 2 आणि कलम 3 स्पष्ट करणारा हा प्रश्न आहे. पूर्वी भारताचा भाग नव्हतं परंतु आता भारताचा काय करायचं आहे? नवीन भाग बनवू इच्छिणारं क्षेत्र आहे. तर असं जेव्हा असेल तर ते कशामध्ये दिले गेले? कलम 2. परंतु पूर्वी भारताचा भाग आहे म्हणजे अगोदरच अस्तित्वात असलेलं, इथं नसलेल्याच्या ठिकाणी जर असलेलं असं असेल, ओके, असलेलं आणि जो पूर्वी भारताचा भाग आहे आणि त्यातलाच एखादा घटक जर नवीन राज्य बनवायसाठी प्रयत्न करू इच्छित असेल तर ते कलम 3 मध्ये येईल आधार घेताना. म्हणजे पॉईंट क्लिअर होतोय का? पूर्वी भारताचा भाग नाही परंतु नव्यानं भारतीय राज्यक्षेत्राचा भाग इच्छू शकणारे एखादं क्षेत्र जर राज्यक्षेत्राचा भाग बनवण्यासाठी कोणत्या कलमाचा आधार घ्यावा लागेल? 2. कलम 3 काय म्हणतो? अस्तित्वात असलेल्या राज्यापासून किंवा केंद्रशासित प्रदेशापासून दुसरा एखादा भाग तयार त्याच्यासाठी असलेला भाग आहे. ओके, म्हणून कलम 3 त्या ठिकाणी येणार. आता इथं काय असणार आहे तुमचं? कलम 2. पुढचा प्रश्न आहे, भारत बांगलादेश भूसीमा करारावरील तोडगा भारतीय घटनेच्या पुढील कोणत्या कलमाचा परिणाम आहे असे म्हणता येईल. म्हणजे भारत बांगलादेश भूसीमा करार कलम 2 368. ओके, घटना दुरुस्ती. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, घटना समितीमधील कामकाज नियमन समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीमधील कामकाज नियमन समितीचे अध्यक्ष, कामकाज नियमन समिती के एम मुन्शी नव्हते, सीतारामय्या, जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, कामकाज नियमन समिती म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. किंवा राष्ट्रध्वजावरची तथर्थ समिती या समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे आपला, खालीलपैकी घटना समितीमधील कोणत्या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल नव्हते? सरदार वल्लभभाई पटेल, आता दोन गोष्टी, संघाचे नेहरू, कसं लक्षात ठेवायचं? संघाचे नेहरू, आणि दुसरा घटक लक्षात घ्यायचा, प्रांताचे पटेल. संघाचे नेहरू आणि प्रांताचे पटेल असे दोन घटक तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. म्हणजे प्रांतिक राज्यघटना समिती पटेल असणार आहेत, मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती जी मूळ होती त्याचे अध्यक्ष सुद्धा पटेलच होते असणार आहेत. संस्थाने वाटाघाटी समितीचे अध्यक्ष पटेल नव्हते, इथं अध्यक्ष म्हणजे हे चुकीचं आहे, या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू होते. संस्थाने वाटाघाटी समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते, इथं तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी केव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड झाली? राष्ट्रपती म्हणून 1950, आणि एकच ऑप्शन आहे 1950, कारण 47 नाही आहे, हे पण नाही आहे आणि हे पण नाही आहे. करेक्ट आन्सर आहे
तुम्हाला लक्षात आहे का 22 जानेवारी 1947 काय झालं, 22 जुलै 1947 काय झालं? भारतीय राष्ट्रध्वज जो स्वीकारला तो 1947 आहे, 22 जुलै 1947 राष्ट्रध्वज. आणि 22 जानेवारी 1947 काय झालं होतं, तर पंडित नेहरूंनी 13 डिसेंबर 1947 जो उद्दिष्टांचा ठराव होता, तर तो घटना समितीमध्ये मांडलेला तो मंजूर झाला होता. ओके, तर मंजूर झाला 22 जानेवारी 1947. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा समितीचा अंतिम मसुदा केव्हा जाहीर केला? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, त्यानंतर पहिला मसुदा त्यांनी दिला होता तो 1948 होता, म्हणजे 47 ऑप्शन इलिमिनेट होते कारण हा पहिला मसुदा होता. दुसरा मसुदा त्यांनी दिला तो होता 1948, फेब्रुवारी 1948 पहिला, ऑक्टोबर 1948 दुसरा. जर ऑक्टोबर 1948 दुसरा दिला म्हणजे फेब्रुवारी गेला पहिला होता, ऑक्टोबर गेला म्हणजे तुमचं अंतिम मसुदा कधी असणार आहे, तुम्हाला विचारले अंतिम म्हणजे तिसरा, तो 4 नोव्हेंबर 1948 असणार आहे. म्हणजे ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करा त्यावरून उत्तर देता येईल. फेब्रुवारी, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कलमाची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 पासून झाली नाही? 26 नोव्हेंबर 1949 पासून कोणत्या कलमाची झाली, तर आपले पहिले कलम 5, 6, 7, 8, 9 एवढेच कलम लक्षात घ्यायचे नागरिकत्वाच्या संदर्भातले, एवढ्याच नागरिकत्वाशी संबंधित असणाऱ्या एवढ्याच कलमाची अंमलबजावणी ही 26 नोव्हेंबर पासून झाली. 10, 11 असं जे आहे ते येणार नाही, याचा अर्थ इथं 10 दिलंय हेच तुमचं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे तुमचं कलम 324 आहे, कलम 60 आहे, परंतु या ठिकाणी कलम 10 येत नाही. नागरिकत्वाशी संबंधित कोणत्या कलमाची अंमलबजावणी 26 नोव्हेंबर 1949 पासून झाली, तर कलम 5 पासून कलम 9 पर्यंत आहे, हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, घटना समितीमध्ये फक्त एका समुदायाचे प्रतिनिधित्व होते असं कोण म्हणालं? घटना समितीमध्ये फक्त एका समुदायाचे प्रतिनिधित्व होते. ग्रॅनविल ऑस्टिन दिले तुम्हाला, विस्काउंट सायमन, विस्टन चर्चिल यापैकी नाही. तर घटना समितीमध्ये फक्त एका समुदायाचे प्रतिनिधित्व होतं असं कोण म्हणालं? करेक्ट आन्सर आहे विन्स्टन चर्चिल. विन्स्टन चर्चिल असं म्हटलं होते, त्यांनी म्हटलंय की घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे भारत, असं ग्रॅनविल ऑस्टिन यांचं मत आहे. आता पॉईंट मी एक एक सांगतो, मला इथं तुम्हाला थोड्याशा गोष्टी सांगायच्या. पहिला घटक, ग्रॅनविल ऑस्टिन यांनी काय म्हटलं, तर ग्रॅनविल ऑस्टिन यांनी असं म्हटलं की ही जी घटना समिती आहे, घटना समिती म्हणजे काय आहे? काँग्रेस. घटना समिती म्हणजे काय आहे? काँग्रेस. आणि काँग्रेस म्हणजेच काय आहे? घटना समिती, असं कोण म्हणालं? ग्रॅनविल ऑस्टिन असं म्हणाले. ग्रॅनविल ऑस्टिन, घटना समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच घटना समिती, असं कोण म्हणालं? काँग्रेस. आता विस्काउंट सायमन यांनी काय म्हटलं, तर यांनी असं म्हटलं होतं घटना समिती म्हणजे काय आहे? हिंदूंची सभा आहे. घटना समिती म्हणजे हिंदूंची सभा, असं कोण म्हणालं? विस्काउंट सायमन असे म्हणाले. कोण म्हणालं? विस्काउंट सायमन असे म्हणाले होते. घटना समिती म्हणजे हिंदूंची सभा, असं कोण म्हणालं? तर इथं तुम्हाला हे घटक लक्षात येणं गरजेचं आहे. क्लिअर? क्लिअर? हा पॉईंट तुमच्या लक्षात येतोय का? एवढं महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, घटना समितीमधील महिला व प्रांत यांच्या जोड्या दिल्या आहेत. घटना समितीमध्ये काय केले? महिला व प्रांत यांच्या जोड्या दिल्या आहेत. कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा, म्हणजे कोणत्या प्रांतातून कोणती महिला घटना समितीमध्ये प्रतिनिधित्व करत होती हे तुम्हाला विचारलेलं होतं. ठीक आहे, आता मी त्या प्रश्नाला पुढे जाण्याअगोदर तुम्हाला असा प्रश्न विचारतो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं. घटना समितीची निशाणी काय होती? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं. काय होतं घटना समितीची निशाणी काय होती? जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं घटना समितीची निशाणी काय होती. मी ही तुम्हाला प्रश्न विचारलाय, निशाणी म्हणतोय, आणि याचं उत्तर काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन कर. ठीक आहे, ज्यांचं करेक्ट आन्सर येईल त्याला मी त्या ठिकाणी लाईक आणि त्याला पिन करणार आहे पहिल्यांदा. ओके, तो त्याची जी कमेंट असेल ती, म्हणजे सगळ्यांना उत्तर समजेल नंतर. ठीक आहे, ज्यांना येत नसेल त्यांना. तुम्हाला दिलंय काय? मध्य प्रांतात राजकुमारी अमृत कौर, बॉम्बे प्रांत विजयलक्ष्मी पंडित, मद्रास प्रांत दुर्गाबाई देशमुख आणि बिहार प्रांत सरोजिनी नायडू. आता एवढं माहीत आहे की बॉम्बे प्रांतातून विजयलक्ष्मी पंडित आहेत का? संयुक्त प्रांतातून येतात, बॉम्बे प्रांतातून येत नाही. बॉम्बे प्रांतातून महत्त्वाचं नाव येतं हंसा मेहता.
बॉम्बे प्रांतातून महत्त्वाचं नाव येतं हंसा मेहता। दोन गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या, दोन गोष्टी कोणत्या, बॉम्बे प्रांत म्हणलं की हंसा मेहता, ओके, आणि दुर्गाबाई देशमुख लक्षात घ्या, जरी सी डी देशमुख, आपले जे सी डी देशमुख होते यांच्या पत्नी, तर सी डी देशमुख यांच्या पत्नी म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटेल की महाराष्ट्रातून असेल, नाही, तर त्या मद्रास प्रांतातून घटना समितीमध्ये आल्या होत्या। तर हंसा मेहता बॉम्बे प्रांत, दुर्गाबाई देशमुख मद्रास प्रांत, इथं ना पॉईंटमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, ठीक आहे, क्लिअर करून घ्या। पुढचा प्रश्न आहे, भारतीय संघराज्य हे पूर्णपणे संघराज्य नाही, पूर्णपणे एकात्म राज्यही नाही, परंतु या दोन्हींचा संगम असलेले आहे असं वर्णन कोणी केलं? भारतीय संघराज्य हे पूर्णपणे संघराज्य पण नाही आणि पूर्णपणे एकात्म राज्य पण नाही, परंतु हे काय आहे, दोन्हींचा संगम असलेला आहे असं वर्णन कोणी केलं? आता भारतीय संघराज्यांच्या बाबतीमध्ये काय काय म्हटलेलं आहे ह्याच्यावर परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं जातं, तुमचं पाठ होणं गरजेचं। जसं की तुम्हाला मी असं म्हटलं, भारतीय संघराज्य हे वाटाघाटीचे संघराज्य आहे, भारतीय संघराज्य हे वाटाघाटीचे संघराज्य, जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जाईल भारतीय संघराज्य वाटाघाटीचं, उत्तर असेल मॉरिस जोन्स, उत्तर असेल मॉरिस जोन्स। भारतीय संघराज्य हे केंद्रीकरण असलेले संघराज्य आहे, केंद्रीकरण म्हणजे केंद्राचं वर्चस्व, के व्ही राव, के व्ही राव, ओके। भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे, भारतीय संघराज्य हे सहकारी संघराज्य आहे, कोऑपरेटिव फेडरलिझम असं म्हटलं, ग्रॅनविल ऑस्टिन, इथं काय पाहिजे होतं, ग्रॅनविल ऑस्टिन। याचा अर्थ तुम्हाला तीन इलिमिनेट करता येतात ना, की मॉरिस जोन्स वाटाघाटीचं संघराज्य, के व्ही राव केंद्रीकरण असलेलं किंवा केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं, ग्रॅनविल ऑस्टिन सहकारी, म्हणजे भारतीय संघराज्य पूर्णपणे संघराज्य नाही आणि एकात्म नाही, म्हणजे दुर्गादास बसू, हे तुमचं इथं करेक्ट आन्सर झालं। तुम्हाला जेव्हा अशा टाईपचा प्रश्न विचारला जातो तो इलिमिनेशन मेथड वापरा, शक्यतो हे घटक पाठ करा। तुम्ही म्हणाल हे कसं लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही ज्याचं रिव्हिजन कराल आणि जेवढ्या जास्तीत जास्तचे आयोगाचे प्रश्न सोडवाल तेव्हा तुम्हाला एक आयडिया येऊन जाते की बाबा तुम्हाला हेच पॉईंट येणार आहे आणि एवढंच तुम्हाला फोकस करायचं आहे, एवढं केलं तरी मोर दॅन इनफ आहे, हे इथं लक्षात घ्या। क्लिअर होतं हा पॉईंट, ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला चार जोड्या दिले तरी म्हटले अयोग्य जोडी कोणती आहे ना ते ओळखा। कलम 21 अ प्राथमिक शिक्षणाचा अधिकार, 21 अ प्राथमिक शिक्षण अधिकार बरोबर आहे, 39 अ दिल्ली संदर्भात विशेष तरतुदी, आयोगाला एकदा विचारून गेल्या तुम्ही म्हणाल असं कसं, तर आयोगाला विचारलं 239 ए असा आर्टिकल पाहिजे, 239 ए, ओके, ही ए नुसतं दिल्यामुळे चुकीचं आहे। मालमत्तेचा अधिकार बरोबर आहे, प्रशासकीय न्यायाधिकरण बरोबर आहे, याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, संघराज्यीय शासन ही तरतूद भारतानं कोणत्या घटकामधून घेतली? संघराज्यीय शासन तरतूद भारतानं कोणत्या घटकामधून घेतली? ब्रिटन राज्यघटना, 1935 भारत सरकार कायदा, अमेरिका राज्यघटना का यापैकी नाही। संघराज्यीय शासन ही तरतूद भारतानं कुठून घेतली? संघराज्यीय शासन 1935 भारत सरकार कायदा। समजा तुम्हाला असं विचारलं एकेरी नागरिकत्व चर्चेतला मुद्दा आहे नागरिकत्वाचा, तर एकेरी नागरिकत्व ही तरतूद भारतानं कोणत्या देशामधून घेतली? एकेरी नागरिकत्व म्हटलं तर तुमचं काय असणार आहे? ब्रिटनची राज्यघटना, ओके, हे तुम्हाला कसं विचारलं जाईल ना त्या पद्धतीनं गरजेचं आहे। समजा मी तुम्हाला असं म्हटलं उपराष्ट्रपती हे पद भारतानं कोणत्या देशाखंड घेतलं? उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हणजे अमेरिकेची राज्यघटना, ह्या रिलेटेड जे मुद्दे असतात ना त्याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या, ठीक आहे। राज्यपाल पद म्हटलं, राज्यपाल पद, राज्यपाल निस्त पद म्हटलं तरीसुद्धा तो 1935 कायद्याकडेच आपण जाणार, ठीक आहे। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली? राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत, आता दोन गोष्टी आहेत, तुम्हाला मी असं म्हटलं अगोदर प्रश्नाकडे जाणे अगोदर राष्ट्रपती आहेत आपले, ठीक आहे, राष्ट्रपतीवरची महाभियोग प्रक्रिया कोणत्या देशाखंड घेतली? महाभियोग, राष्ट्रपतीवरचा महाभियोग म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे अमेरिका, अमेरिका, आणि राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत म्हटलं तर आयर्लंड असणार आहे। इथं कम्प्युज व्हायचं नाही, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत म्हटलं आयर्लंड, ओके, आणि राष्ट्रपतीचा महाभियोग म्हटलं अमेरिका, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, सरनामा असलेली जगातील पहिली राज्यघटना कोणती? अमेरिका, सगळ्यात आम्ही भारतीय लोक असं जे म्हणतो आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे, ओके, त्यामुळे अमेरिकेची राज्यघटना जगातील पहिली सरनामा असलेली राज्यघटना म्हणून ओळखली जाते। पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून तुम्हाला योग्य विधान ओळखा म्हटले। 36वी घटना दुरुस्ती 1975 अन्वये हे सिक्कीम हे भारताचे 22वे राज्य नियमांकनात झाले, बरोबर आहे का? सिक्कीम भारताचं 22वे राज्य झालं 36व्या घटना दुरुस्तीनं, डेफिनेटली। 69वी घटना दुरुस्ती 1993 नुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्र असं नामकरण करण्यात,
आता दिल्लीच्या बाबतीमध्ये जे राष्ट्रीय भूप्रदेश म्हणतो, राजधानी परिक्षेत्र आहे, तर असं म्हणजे सरकार म्हणजे काय, तर नायब राज्यपाल, तो मुद्दा सध्या दिल्लीचा चर्चेतला आहे. तर तुम्हाला विचारलं जाईल, आयोगाचा एक फेवरेट प्रश्न असतो, जेव्हा तुम्हाला घटनादुरुस्ती विचारलं जातं ना, आयोग कुठं कम्प्युज करतं त्याच्या इयरकडे बघायचं, म्हणजे 36वी घटनादुरुस्ती 1975 इयर लक्षात ठेवायचं. तसं 69वी घटनादुरुस्ती 1993 हे वर्ष आहे का, नाही, 1991 पाहिजे. आयोग ना या घटकाकड कम्प्युज करतं पॉलिटीमध्ये. तुम्हाला घटनादुरुस्ती माहीत आहे, तोंडपाठ आहे, 69वी घटनादुरुस्ती म्हणजे दिल्ली या युनियन टेरिटरीचं दिल्ली राष्ट्रीय राजधानी परिषद असं नामकरण केलं, तोंडपाठ आहे. फक्त 69वी घटनादुरुस्तीचं इयर 1993 दिले म्हणजे चुकीचं आहे, 91 पाहिजे. या इयरवर आयोगानं आत्तापर्यंत बऱ्याच वेळा कम्प्युज केले, इथं तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता. पॉइंट आहे, सिंपल्स आहे, तुम्ही थोडंसं लक्षात घ्या, ठीक आहे, सिंपल्स. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कायद्यापुढे समानता ही संकल्पना नकारात्मक आहे. ओके, कायद्यापुढे समानता ही संकल्पना नकारात्मक आहे. तुम्हाला म्हटलं बरोबर आहे का, कायद्यापुढे समानता नकारात्मक आहे, कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक म्हणून बघितली जाते. कायद्यापुढे समानता USA नाही आहे, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कायद्यापुढे समानता म्हणजे तुमचं उत्तर एक असणार आहे, मी सांगतो. कायद्यापुढे समानता म्हटलं ही संकल्पना ब्रिटनकडनं घेतलेली आहे. कोणाकडून? ब्रिटन. आणि कायद्याचे समान संरक्षण म्हटलं तर ही कोणाकडून घेतली आहे? अमेरिकेकडनं. म्हणजे इथं दोन्ही घटक चेंज झाले, इथं ब्रिटनकडून आणि अमेरिकाकडून चेंज झाल्यामुळे हे 2 आणि 4 हे चुकीचं आहे. फक्त 1 आणि 3 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार. पुढचा प्रश्न संदिग्ध आहे, पुढे जाऊया. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता, तुम्हाला खाली काही विधानं दिली, त्यांनी म्हटले कोणतं विधान चुकीचं आहे ना ते ओळखा. देशांतर्गत संचार करण्याचे कलम 19(4) नुसार स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आणि देशाबाहेर संचार करण्याचे स्वातंत्र्य कलम 21 नुसार. ओके, चुकीचं कोणतंच नाही आहे, दोन्हीही बरोबर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, दोन विधानं दिलीत खाली आणि कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. कलम 25 व्यक्तिगत धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली आहे, कलम 26 सामूहिक धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली आहे. आता थोडंसं घटक लक्षात घ्या, आपलं भारतीय राज्यघटनेतलं कलम 25 काय सांगतं? कलम 25 असं सांगतं, सद्विवेक बुद्धीनं वागण्याचं धर्माचं पालन आचरण आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य. आता हा जो हक्क आहे हा कसा असणार आहे, व्यक्तिगतच आहे ना, की सद्बुद्धीनं वागायचं आहे तुम्हाला, म्हणजे व्यक्तिगत आहे, सद्बुद्धीनं तुम्हाला वागायचं आहे, धर्माचं पालन करायचं आहे किंवा प्रचार करायचा आहे, हे तुमचं आहे व्यक्तिगत, तर तो व्यक्तिगत अधिकार आहे. मग हा असा अधिकार असेल तर हा अधिकार फक्त भारतीयांना असेल का, की कलम 25 नुसार आपण काय म्हणतो, सद्विवेकबुद्धीनं वागण्याचं, धर्माचं पालन आचरण करण्याचं स्वातंत्र्य, हा व्यक्तिगत अधिकार असेल तर हा भारतीय नागरिकांना तर असणारच आहे. ओके, भारतीय नागरिकांना डेफिनेटली असणार आहे. त्याचबरोबर हे परकीय नागरिक जे आहेत, परकीय लोक जे आहेत ना, या परकीय नागरिकांना सुद्धा हा अधिकार आहे, की सद्विवेकबुद्धीनं वागण्याचा अधिकार भारतीय नागरिक तसंच परकीय नागरिक या दोघांना सुद्धा असणार. ओके, म्हणजे हा व्यक्तिगत अधिकार आहे, इथं लक्षात घ्या, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. कलम 26 मध्ये काय म्हणतो, धार्मिक व्यवहार जे असतात, म्हणजे कलम 26 मध्ये काय सांगितले, तर हे जे धार्मिक व्यवहार आहेत, या धार्मिक व्यवहारांचं व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे. कलम 26 धार्मिक व्यवहारांचं व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य, म्हणजे व्यवस्थापन करणं हे सामूहिक, म्हणजे इथं हे पण तुमचं बरोबर आहे, याचा अर्थ दोन्ही विधानं बरोबर. क्लिअर होते का पॉईंट? या पॉईंटला थोडंसं लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, कलम 43A औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग हे कलम कोणत्या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं? आता इथं लक्षात घ्या, कलम 43A औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग म्हणजे 42वी घटनादुरुस्ती 1976. समजा मी तुम्हाला असं म्हटलं, कलम 43B कोणत्या घटनादुरुस्तीनं समाविष्ट केलं, की ते कलम होतं 43B सहकारी संस्थांना चालना देणं, मग तुमचं लक्ष सहकारी संस्था म्हटलं कारण घटक चर्चेतला आहे. ओके, म्हणजे तुमचं 97 घटनादुरुस्ती, येणाऱ्या काळामध्ये 97 घटनादुरुस्ती परीक्षेला विचारली जाण्याचे चान्सेस आहेत, कारण ते करंटमध्ये चर्चेत असलेला मुद्दा आहे. तर इथं फोकस करा, म्हणजे 43A 42व्या घटनादुरुस्तीनं, 43B 97व्या घटनादुरुस्तीनं, म्हणजे तुम्हाला कसंही प्रश्न विचारले तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देता आलं पाहिजे.
दुसरा एक महत्त्वाचा अपडेट किंवा रिमाइंडर, ज्यांनी कोणी अजूनही आपलं ॲप डाउनलोड केलं नाही तर गुगल प्ले स्टोरवर जाऊन एम पी सी टिक्स बाय अजय कुमार सर्च करा, ते ॲप डाउनलोड करा. वेगवेगळे कोर्सेस आहेत खूप कमी प्राईजमध्ये. करंट अफेअर्सचा सध्या कोर्स आपला तिथं बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडतो आहे, नक्की घ्या. खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ते अवेलेबल करून दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचं लिंक पण देतो आहे, तुम्ही नक्की जॉईन करा. तर आजच्या भागामध्ये आपण एवढंच पाहतो आहे. ओके, तर आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.